नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपले स्वागत आहे। कापसाबद्दल एक बातमी आली आहे, त्या बातमीबद्दल मी तुम्हाला माहिती देतो आहे। आणि आता सध्या कापसाचा तुटवडा पडू लागला आहे, जाणू लागला आहे। तर देशात सुतगिरण्यांसमोर कापूस टंचाई तयार झाली आहे। रोज 1 लाख गाठींपेक्षा अधिक गरज गिरण्यांना सुतनिर्मितीसाठी आहे, परंतु कापूस गाठींचे दरही वधारले आहेत। अशा स्थितीत सहकारी सुतगिरण्यांसाठी कापूस गाठींचा स्टॉक करावा व तो वाजवी दरात उपलब्ध करून द्यावा, असा मुद्दा महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाने उपस्थित केला आहे। याबाबत राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातील मंडळींची सुतगिरण्यांचे अध्यक्ष यंत्रमागधारक आदींनी भेट घेतली आहे। त्यात वस्त्रोद्योगासमोरच्या अडचणींसह कापूस गाठींचा सुरळीत व वाजवी दरात पुरवठा व्हावा याची मागणी करण्यात आली। वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख, राज्यमंत्री विश्वजित कदम यांना आपापल्या समस्यांबाबत वस्त्रोद्योग महासंघाने माहिती दिली असून समस्या सोडवण्यासाठी साकडे घातले आहे। राज्यात सर्वाधिक सहकारी सुतगिरण्या आहेत, यात 150 सुतगिरण्या कार्यरत आहेत। राज्यातील सुतगिरण्यांसाठी 14 लाख गाठी राखीव करून त्याचा स्टॉक करावा आणि वाजवी दरात या गाठींचा पुरवठा राज्यातील सुतगिरण्यांना करावा, अशी मागणी वस्त्रोद्योग महासंघाने केली आहे। देशात सर्वाधिक 400 सुतगिरण्या तामिळनाडूमध्ये आहेत। सध्या देशभरातील गिरण्यांना रोज 1 लाखापेक्षा अधिक गाठींची गरज सूत निर्मितीसाठी आहे, परंतु एवढ्या गाठी वाजवी दरात उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे। कापूस महामंडळाकडे सुमारे 100 लाख गाठींचा साठा होतो। यात यंदाच्या हंगामात 91 लाख गाठींची खरेदी केली आहे। यातील 35% गाठींची विक्री CCI ई लिलाव पद्धतीने केली आहे। लिलावात काही मोठ्या संस्था सहभाग घेऊन खरेदी करत आहेत। खंडीचे दर महिन्याभरात 4000 रुपयांनी वधारले, 45 ते 46 हजार रुपये प्रतिखंडी असे आहेत। हे दर अडचणीतील सुतगिरण्यांसाठी परवडणार नाहीत। शिवाय आयातीत गाठींचे दरही आयात शुल्क 5% केल्याने परवडणार नाहीत। दुसरीकडे देशात कापसाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येईल अशी परिस्थिती तयार होत आहे। देशात कापसाचे उत्पादन 370 लाख गाठी एवढे येईल असा अंदाज जुलै ऑक्टोबर या दरम्यान कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी व्यक्त केला होता, परंतु हा अंदाज अतिवृष्टी व प्रतिकूल परिस्थितीनंतर सतत बदलत गेला आहे। आता देशात 320 ते 325 लाख गाठींच्या उत्पादनाचा नवा अंदाज सांगितला जात आहे। दुसरीकडे देशातील सुतगिरण्यांना 260 ते 270 लाख गाठींची गरज असणार आहे। त्यात गाठींची निर्यात वाढत आहे, ही निर्यात किमान 50 लाख गाठींची होईल असे संकेत आहेत। अशा स्थितीत सुतगिरण्यांसह लघुउद्योगासाठी कापूस टंचाई तयार होईल। अडचणीतील गिरण्या 100% क्षमतेने कार्यवाही करू शकणार नाहीत अशी स्थिती तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। खंडीचे दर महिन्याभरात 4000 रुपयांनी वधारले आहेत। कापसाची आयात महाग ठरत आहे। देशात उत्पादन कमी होईल असे सांगितले जात असले तरी कापसाचा पुरेसा साठा आहे। कापूस महाग होत आहे पण सुताचे दरही वधारले आहेत। अडचणीतील वस्त्रोद्योगाला शासनाने मदतीचा हात पुढे केल्यास गिरण्यांचा नफा वाढू शकेल व अडचणी दूर होतील असे अरिण जैन, सदस्य कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सांगितले आहे।